दिवशी नंदुरबार आणि उत्तम अशी देवळीकडून आमची निवड करण्यात आलेली आहे. तर आम्हाला राष्ट्रभूत संसदीय मंडळ नागपूर राज्यसंघातर्फे आम्हाला उद्या शनिवारी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला भेट देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला थर्मल पॉवर विषयी बरीचशी माहिती मिळत आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या आपल्याला कोणते स्थानिक किती कसं काम चालतं कसं खाली पर्यटन दाखवणार आहे. तर आमच्यासोबत आमच्या विद्यार्थ्यांना त्याची उत्सुकता आहे की इथं आम्हाला दाखवणार कसं आहे, तिथं नेणार कसं आहे, तिथल्या विषयी काही गोष्टी आम्हाला जाणून घेण्याकरता आम्ही सगळे उत्सुक आहोत की आम्हाला तिथं काय पाहायला मिळणार आहे, कशा पद्धतीने काम करत चालतं, वीज कसा केंद्रित साठवली जाते, त्या वीजचा आपण उपयोग कसा करू शकतो याची माहिती आम्हाला कशी जाणवता येईल याचा आम्ही सगळे उत्सुक आहोत. ओके, माझं नाव प्रीती विजय सिंग राजपूत, आम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहो. आम्ही उद्या चंद्रपूर इथं जाणार आहोत. जे आपण प्रत्यक्ष टीव्हीमध्ये बघतो किंवा ऐकतो ते आम्ही प्रत्यक्ष बघणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता आहे की नेमकं कसं असेल बा. माझं नाव पाटील कल्याण सुदाम, आम्ही राष्ट्रकुल संसदीय कार्यप्रणाली इथं अभ्यासक्रमासाठी आलो इथं. तर आमची उद्या शनिवारी चंद्रपूरला व्हिजिट देणार आहोत आम्ही महाऔष्णिक विद्युत केंद्राला. तर आम्हाला कमी कधी बघितलेलं नाही आहे, तर आम्ही बघणार आहोत की कसं असतं विद्युत पुरवठा असतं ते कसं असतं ते आम्हाला प्रत्यक्ष तिथं जाऊन आम्हाला बघायला भेटणार आहे, त्याची माहिती मिळणार आहे, म्हणून आम्ही खूपच आतुर राहिलो. नमस्कार, मी पूजा सुरेशी आणि मी जळगाव युनिव्हर्सिटीमधून नियुक्त झाली आहे. तर आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की आम्ही चंद्रपूरला जाऊ आणि तिथून आम्हाला किती प्रमाणात माहिती भेटेल आणि चंद्रपूरवरून वीज निर्मिती सगळ्यांना केली जाते तर त्या सेक्शनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटकडे आम्हाला नवीन माहिती ऐकायला भेटेल, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत आणि आम्ही नक्की चंद्रपूरला जाऊ. मी पूजा अशोक सोनवणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी, एम ए पॉलिटिक्स सायन्सची. आम्ही शनिवारी चंद्रपूरच्या औद्योगिक विद्युत केंद्रा इथे जाणार आहोत. मला खूप आवड आहे तिथे जाऊन आम्ही तिथल्या विद्युत पुरवठ्याबद्दल प्रत्येक सेक्शनला जाऊन तिथे आम्ही भेट देऊ, तिथली माहिती मिळू आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही पूर्ण डिपार्टमेंटला आमच्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्यांना प्रत्येकांना आम्ही त्या गोष्टी की कशी विद्युत पुरवठा केला जातो त्याबद्दल आम्ही तिथे माहिती मिळवू. Audio Jungle.